आकाशवाणी नागपूर हांगी कुलकर्णी भारताला दहशतवाद सायबर हल्ले आणि हायब्रीड वॉरफिर यासारख्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जावं लागत असल्याचं सा प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथ सिंग म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरूप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं यावेळी म्हणाले ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या बांगलादशी घुसखोरांसंदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे राज्यभरात पंधरा हजार तीनशे मतदान केंद्र उभारण्यात आली आहे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलक्करा राखीव विधानसभा मतदारसंघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे आसाममध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात पंधरा पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे हे संकलन बारा लाख दहा हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे गेल्या वर्षी एक एप्रिल ते दहा नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कॉर्पोरेट कर संकलनात चार लाख एकोणऐंशी हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात आतापर्यंत पाच लाख दहा हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जातोय या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल भारत निवडणूक स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता भंडारा इथं चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी साडेचारपर्यंत पर्यंत वॉक फॉर डेमोक्रेसी रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीची सुरुवात क्रीडा संकुल इथून महात्मा गांधी चौक येथून होणार असून शेवट त्रिमूर्ती चौकात होणार आहे याच ठिकाणी रॅलीचा समारोप होईल या कार्यक्रमात सर्व नोडल अधिकारी सहभागी होतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात न्यूरो एन्डोक्रिनोलॉजी या विषयावर दहा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आहे विद्यापीठाचा औषधी निर्माणशास्त्र विभाग जर्नल ऑफ न्यूरो एन्डोक्रिनॉलॉजी आणि ब्रिटिश सोसायटी ऑफ न्यूरो एन्डोक्रिनॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा होती आहे कार्यशाळेचं उद्घाटन कार्यक्रमात प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे कॅम्ब्रिज यूके इथले एमआरसी लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीचे डॉक्टर मायकल हेस्टिंग्स विशेष अतिथी म्हणून एमधील वेस्ट वर्जिनिया विद्यापीठाच्या फिजिओलॉजी फार्मोकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉक्टर रॉबर्ट गुडमन औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक कार्यशाळेचे समन्वयक डॉ दादासाहेब कोकरे यांची उपस्थिती होती यावेळी डॉ हेस्टिंग्स यांनी न्यूरो एन्डोक्राईन संशोधनातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आगामी संशोधनातील तफावत कमी करण्याबाबत मार्गदर्शन केलं विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चित्रशिल्प रसग्रहण व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी सत्राचं आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या दालनात येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता करण्यात आहे शंख चक्र गदा कमळ गजलक्ष्मी नटेश्वर त्रिशूळ अग्नी अशा प्राचीन प्रतिकांचा अत्याधुनिक युगातील चित्रकारांनी उपयोग कसा आणि कोणत्या शैलीत केला हा विषय घेऊन संस्कृतीची प्रतीकं आणि आधुनिक चित्रकला या विषयावर दोन व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलंय चित्रकलेच्या इतिहासाचे प्राध्यापक चित्रकार चंद्रकांत चन्ने हे बंगाल स्कूल या विषयावर तर प्राध्यापक विनोद चव्हाण हे तांत्रिक काळ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील बुद्धिबळात ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमनं अमेरिकन ग्रँडमास्टर लेवॉन एरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँडमास्टर्सचं विजेतेपद पटकावलं पत आहे तर स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर व्ही प्रणवला चॅलेंजर्स पुरस्कार मिळाला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार